नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण माय इंग्लिश बुक सिक्स स्टँडर्ड मधील पेज नंबर 30 वरील 2.2 द लॉयन द मॅन अँड द स्टॅच्यू हे अभ्यासणार आहोत. आपण मागच्या व्हिडिओमध्ये एक पोयम बघितली होती 2.1 पेज नंबर 28 वरील विनी अँड मिनी नावाची. आज आपण लेसन बघणार आहोत द लॉयन द मॅन अँड द स्टॅच्यू, म्हणजे एका सिंहाची, एका माणसाची आणि एका स्टॅच्यू म्हणजे एका पुतळ्याची गोष्ट. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ही गोष्ट दिलेली आहे, फार मजेशीर आहे आणि तिच्यातून खूप सारा बोध पण घेता येतो. तर बघा आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर चला मित्रांनो, आपण इथं दिलेलं आपल्याला लॉंग ॲगो मेन अँड ॲनिमल्स कूड टॉक टू इच अदर. वन्स अ मॅन अँड अ लॉयन गॉट टेकिंग. द लॉयन वॉज व्हेरी प्राऊड ऑफ द स्ट्रेंथ हिज स्ट्रेंथ सॉरी आय एम द किंग ऑफ बेस्ट. आय एम स्ट्रॉंगर दॅन माय मॅन. दॅट इज व्हाय मेन फेअर मी. द मॅन वॉज ऑल्सो प्राऊड ऑफ हिज इंटेलिजन्स. डू नॉट फॉरगेट दॅट मेन आर मोअर इंटेलिजंट दॅन यू आर. दिस दॅट इज व्हाय दे कॅन hunt you or capture you. They both began to argue about who was greater. At last the man took the lion to a statue in a big garden. It showed the great hero Hercules standing proudly with a dead lion at his feet. See, this statue proves that men are greater, claimed the man. Not at all, the lion replied quickly, this only show that the statue was made by a man. If lions made statue, they would show the lion standing and the man lying dead under his paws. From this story he can see that the story depends on the storyteller. When someone else tells the main story, they tell it from their point of view. अशा प्रकारचा आपल्याला हा लेसन दिलेला आहे. तर बघा मित्रांनो, आता आपण याचा अर्थ बघूया. आपल्याला काय दिलेलं आहे इथं, फर्स्ट पाहू आपण इथं. लॉंग ॲगो मेन अँड ॲनिमल्स कूड टॉक टू इच अदर, म्हणजे फार वर्षापूर्वी माणूस आणि मनुष्य आणि प्राणी एकमेकांसोबत बोलत होते. वन्स अ मॅन अँड अ लॉयन गॉट टेकिंग. मग एकेकाळी एकदार मनुष्य आणि सिंह एकमेकांसोबत बोलत असताना द लॉयन वॉज व्हेरी प्राऊड ऑफ धी स्ट्रेंथ. सिंह काय म्हणाला की मला माझ्या हिमतीचा, ताकदीचा खूप गर्व आहे. प्राऊड म्हणजे गर्व. आय ॲम द किंग ऑफ बीस्ट, मी पक्ष्यांचा राजा आहे. आय ॲम स्ट्रॉंगर दॅन माय मॅन, मी माणसापेक्षाही ताकदवान आहे. दॅट इज व्हाय मेन फेअर मी, म्हणजे माणसं मला घाबरतात. नंतर बघा, द मॅन वॉज ऑल्सो प्राऊड ऑफ धिस इंटेलिजन्स. डू नॉट फॉरगेट दॅट मेन आर मोअर इंटेलिजंट दॅन यू आर. दॅट इज व्हाय दे आर हंट यू ऑर कॅप्चर यू. द मॅन वॉज ऑल्सो प्राऊड ऑफ धिस इंटेलिजन्स. मग मनुष्य काय म्हणाला, माणूस काय म्हणाला, मला पण माझ्या बुद्धिमत्तेचा गर्व आहे. डू नॉट फॉरगेट दॅट मेन आर मोअर इंटेलिजंट दॅन यू आर. आम्ही तुमच्यापेक्षा पण खूप बुद्धिमान आहोत. दॅट इज व्हाय दे आर हंट यू ऑर कॅप्चर यू. म्हणून आम्ही तुमचा शिकार करण्यासाठी तुम्हाला कॅप्चर म्हणजे बंदिस्त, हंट म्हणजे शिकार,
आम्ही तुमचा शिकार करतो आणि तुम्हाला बंदिस्त करतो, कैदखान्यात अडकून ठेवतो. दे नंतर बघा, दे बोथ बिगॅन टू अर्ग्यू अबाउट हु वॉज ग्रेटर. ॲट लास्ट द मॅन टूक द लॉयन टू द स्टॅच्यू इन अ बिग गार्डन. इट शो द ग्रेटर हिरो हेरक्युलस स्टँडिंग प्राउडली विथ अ डेड लॉयन ॲट धिस फीट. दे बोथ बिगॅन टू अर्ग्यू अबाउट हु वॉज ग्रेटर. म्हणजे दोघे पण एकमेकांसोबत भांडण करू लागले की आम्ही मोठे आहे, आम्ही बुद्धिमान आहे, तो म्हणे हे. नंतर ॲट लास्ट, नंतर बघा, द मॅन टूक द लॉयन टू द स्टॅच्यू इज अ बिग गार्डन. त्या माणसाने त्या सिंहाला एका मोठ्या गार्डनमध्ये, बगीचामध्ये एका पुतळ्याजवळ आणले. इट शो द ग्रेट हिरो हरक्युलस स्टँडिंग प्राउडली विथ अ डेड लॉयन ॲट धिस फीट. आणि तो माणूस त्या सिंहाला दाखवू लागला की बघ, हरक्युलस नावाचा एक मनुष्याने सिंहाला कसे त्याच्या पायाजवळती सिंह कसा मारून त्याच्या पायाजवळ ठेवलेला आहे, असा स्टॅच्यू, असा पुतळा तो सिंहाला दाखवू लागला. सी धिस स्टॅच्यू प्रूव्ज दॅट मेन आर ग्रेटर क्लाइम द मॅन. असा मनुष्य त्या सिंहाला सांगू लागला की पा, मनुष्य किती इंटेलिजंट बुद्धिमान आहे की त्याच्या पायाजवळ एक मेलेला सिंह आहे. नॉट ॲट ऑल द लॉयन रॅपिडली सॉरी द लॉयन रिप्लाईड क्विकली धिस ओनली शो दॅट द स्टॅच्यू वॉज मेड बाय अ मॅन. इफ लॉयन्स मेड स्टॅच्यू दे वुल्ड शो द लॉयन स्टँडिंग अँड द मॅन लाईंग डेड अंडर धिस पॉज. नॉट ॲट ऑल, सिंह का म्हणाला, नॉट ॲट ऑल द लॉयन रिप्लाईड क्विकली. सिंहाने पटकन उत्तर दिले, धिस ओनली शो दॅट द स्टॅच्यू वॉज मेड बाय मॅन. हा मनुष्याने पुतळा बांधलेला आहे म्हणून तो कसे वर्णन करत आहे. जर इफ लॉयन्स मेड स्टॅच्यू दे वुल्ड शो द लॉयन स्टँडिंग अँड द मेन लाईंग डेड अंडर धिस पॉ. जर सिंहाने हा पुतळा बनवलेला असता तर सिंह हा पुतळ्याच्या याच्यात असता आणि मेलेला माणूस हा मरून सिंहाच्या पाऊस पंजाजवळ किंवा पायाजवळ असता, असा सिंह बोलला. फ्रॉम धिस स्टोरी वी कॅन सी दॅट द स्टोरी डिपेंड्स ऑन धिस स्टोरीलर. व्हेन समवन इल्स टेल्स द सेम स्टोरी दे टेल इट फ्रॉम देअर पॉइंट ऑफ व्ह्यू. फ्रॉम धिस स्टोरी वी कॅन सी दॅट धिस स्टोरी डिपेंड्स ऑन स्टोरीलर. हे स्टोरी याच्यावर डिपेंड करते की जे काही ज्याचं वर्णन करतात तेच तसेच दाखवतात. ज्याने आता जर ही गोष्ट दुसऱ्याने लिहिलेली असती तर त्याच्या वर्णनामध्ये लिहिलेली असती, असं आहे. म्हणून व्हेन समवन इल्स टेल्स द सेम स्टोरी दे इप फ्रॉम अ पॉइंट. म्हणजे जो त्याचं वर्णन करून स्टोरी गोष्ट लिहत असते, जर आपण ही गोष्ट लिहिलेली असती तर आपण आपल्या भाषेमध्ये लिहिली असती तर याच्यातून बोध मिळते की जे आपण पाहतो ते कधीच नसते, ज्याच्या त्याच्या डोक्याने ज्याच्या त्याच्या दिमाकाने ते केलेले पाहिजे. अशा प्रकारची ही छानशी गोष्ट एका मनुष्याची, एका सिंहाची, एका पुतळ्याची होती. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.